लसीचा साठा उपलब्ध आहे. आज लसीचा पुरवठा न झाल्यास लसीकरण ठप्प होणार आहे. 44 वर्षांवरील व्यक्तींसाठीच लस नाहीये. मग 18 वर्षांवरील तरुणांचं लसीकरण कसं होणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. 18 वर्षांवरील 12 लाख लोकांसाठी 17 लाख मात्रांची केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. 18 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणासाठी शहरात 302 केंद्रांची तयारीही करण्यात आली आहे. आपले प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत जोडलेले आहेत. उदय, नागपूरमध्ये एक दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा उरलेला आहे. 44 वर्षांवरील व्यक्तींसाठी सुद्धा लस नाहीये, तर मग 18 वर्षांवरील तरुणांचं लसीकरण कसं होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. नक्कीच, नागपूरचा जर विचार केला तर नागपूरमध्ये अतिशय विरोधाभास अशी स्थिती निर्माण झालेली आहे. कारण एका बाजूने जे आहे ते सरकारने 18 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाच्या नोंदणीला सुरुवात केलेली आहे, मात्र दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर नागपूरमध्ये बुधवारी रात्री उशिरापर्यंत जे आहे ते फक्त 20,000 लसींचा साठा उपलब्ध होता. खरं तर नागपूरचा जर विचार केला तर दिवसाला 16 ते 20 हजाराच्या दरम्यान जे आहे ते लसीकरण केलं जातं. त्यामुळे जर या साठ्याचा विचार केला तर फक्त आज दिवसभर पुरतील एवढाचा साठा शिल्लक आहे. मात्र 1 तारखेपासून जर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करायचं असेल तर त्यासाठी जो आहे तो लसीचा तुटवडा नागपूरमध्ये जाणवू शकतो. यासाठी जे आहे ते 17 लाख लसींच्या केंद्राला जे आहे ते मागणी केलेली आहे. मात्र ती मागणी कधी पूर्ण केली जाते किंवा लसीचा साठा कधी उपलब्ध करून दिला जातो हे महत्वाचं असेल. मात्र जर आज रात्रीपर्यंत जर नागपुरात लसींचा साठा उपलब्ध झाला नाही तर उद्यापासून नागपूरमध्ये लसीकरण बंद पडण्याची शक्यता आहे. धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. नागपूरमध्ये एक दिवस पुरेल इतकाच लस साठा हा